निसर्गानं मानवाला दिलेली अमूल्य देणगी म्हणजे रुद्राक्ष हिमालयातील उच्च दर्जाचे आणि असली रुद्राक्ष उपलब्ध व्हावेत यासाठी आयसओ मानांकित रुद्रज्योती संस्था गेली अनेक वर्ष कार्यरत आहे कोल्हापूरकरांना ओरिजिनल रुद्राक्ष मिळावेत यासाठी या संस्थेच्या वतीनं कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लबमध्ये चार ते आठ ऑगस्ट या कालावधीत रुद्राक्ष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय तेवीस प्रकारचे रुद्राक्ष या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहेत नेपाळ इंडोनेशिया आणि हिमालयाच्या परिसरात उगवणारी एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणजे रुद्राक्ष रुद्राक्षामुळं मानवी शरीराला अनेक औषधी लाभ मिळतात मधुमेह हृदयरोग या आजारावर रुद्राक्ष उपयुक्त ठरतात तर जप माळेसाठी रुद्राक्षाचा रुद्राक्षा उपयोग केला जातो अनेकदा रुद्राक्ष खरेदीमध्ये लोकांची फसवणूक होते अशा परिस्थितीत असली आणि खरेखुरे रुद्राक्ष कोल्हापुरातील ग्राहकांना उपलब्ध व्हावेत यासाठी मुंबईतील आयएसओ मानांकित रुद्रज्योती संस्थेच्या वतीनं कोल्हापुरातील रेसिडेन्सी क्लबमध्ये रुद्राक्ष प्रदर्शन भरवण्यात आलंय दोन हजार नऊ पासून वर्षातून दोन वेळा हे प्रदर्शन भरवलं जात आहे आज या प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला आठ ऑगस्ट पर्यंत प्रदर्शन सुरू राहणार असून प्रदर्शनात तेवीस प्रकारचे रुद्राक्ष उपलब्ध आहेत एकमुखी रुद्राक्षापासून एकवीसमुखी रुद्राक्ष तसंच गौरीशंकर रुद्राक्ष आणि गणेश रुद्राक्षही या प्रदर्शनात पाहायला मिळतात सर्व रुद्राक्षांची परिपूर्ण माहिती त्याचे आयुर्वेदिक आणि धार्मिक उपयोग वापरण्याची पद्धत याबद्दलची इत्यंभूत माहिती या प्रदर्शनात मिळणार आहे तेवीस प्रकारचे खरेखुरे रुद्राक्ष एकाच छताखाली पाहायला मिळणार असल्यानं त्याचा कोल्हापूरवासियांनी लाभ घ्यावा असं आवाहन रुद्रज्योती संस्थेचे संचालक अरविंद बनकर यांनी केलंय